शुभारंभ गट विकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांच्या हस्ते करण्यात आला। फुलंब्री तालुक्यातील शिरोडे येथे शाळा दुरुस्ती आणि नूतनीकरणाचा शुभारंभ गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांच्या हस्ते करण्यात आला। सेहवल फाउंडेशनच्या वतीने ट्रान्सफॉर्मर लाइव्स कार्यक्रमांतर्गत फुलंब्री तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळेत दुरुस्ती आणि नूतनीकरण कार्यक्रम सुरू असून याच अंतर्गत शिरोडे बुद्रुक येथे शाळेच्या दुरुस्ती आणि नूतनीकरण काम सुरू झाल्याचे सांगितले। यावेळी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी, गट शिक्षण अधिकारी अशोक पाटील, विष्णू खेडकर, मुख्याध्यापक सावळे, मुक्तेश्वर साळुंके, सरपंच गोविंद लहाणे, माजी सरपंच बाबासाहेब लहाणे, उपसरपंच मनोज लहाणे, सोसायटीचे चेअरमन अतुल लहाणे, अमोल बिलांगे, ग्रामपंचायत सदस्य, शालेय समिती सदस्य यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। वृत्तदर्शन बातम्यांसाठी नंदकुमार हाफत, फुलंब्री।